करिश्मा माने 24 तास SMS न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। आता पाहूया सोलापुरातील व महाराष्ट्रातील घडामोडी। जनविरोधी मोदी सरकारने पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ केली आहे, त्यामुळे आता हा सिलेंडर 1053 रुपयांना महिलांना घ्यावा लागणार आहे। याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या निर्देशानुसार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा तथा आमदार प्रणिती शिंदे, शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा हेमा चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन समोर आंदोलन करण्यात आले। सतत गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करून मोदी सरकारने महिलांची क्रूर थट्टा केली आहे आणि त्यांना चुलीकडे वळते केले आहे, त्यामुळे आता महिलांच्या डोळ्यातील अश्रू मोदीजींना दिसत नाहीत का? उज्ज्वला गॅसचे लाखो सिलेंडर रिकामे पडून आहेत। मोदी सरकारने महिलांच्या डोळ्यात जे अश्रू दिले आहेत त्याबद्दल मोदी सरकारला देशातील महिला माफ करणार नाहीत। भाजप फक्त घोडेबाजार करून आपली सत्ता कशी येईल याच्याशी मतलब आहे, जनतेशी काही देणे घेणे नाही। महाराष्ट्रात सत्ता मिळविण्यासाठी आमदारांना दिलेल्या 50-50 कोटींची वसुली मोदी सरकार गॅस सिलेंडरच्या दरवाढीच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला मारून करते का? असा सवाल सोलापूर शहर महिला काँग्रेस अध्यक्षा हेमा चिंचोळकर यांनी प्रतिक्रिया दिली। आज आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने नुकतीच 50 रुपयाने मोदी सरकारने जे गॅस सिलेंडरचे दर केंद्र शासनाने वाढवलेले आहेत त्याच्या निषेधार्थ म्हणून मोदी सरकारचा भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी इथं आम्ही महिला पदाधिकारी इथं जमलेलो आहोत। आज हा कार्यक्रम आमच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांच्या आदेशावरून आणखीन आमचे माजी केंद्रीय गृहमंत्री माननीय सुशीलकुमार शिंदे साहेब, आमच्या आमदार प्रणितीताई शिंदे, आणखीन प्रकाश वाले यांच्या मार्गदर्शनाखाली आज त्या नेतृत्व आणखीन महिला काँग्रेस आज या ठिकाणी रस्त्यावर उतरलेली आहे। ते रस्त्यावर उतरणं नाही आहे, आम्ही पहिली त्यांना धोक्याची घंटा देत आहोत की आम्ही आज कलेक्टरना अशा पद्धतीने निवेदन द्यायला लागलेलो आहे। आज महिलांची क्रूर चेष्टा करणाऱ्या मोदी सरकारचा आम्ही निषेध आणि धिक्कार करत आहे। वर्षभर महागाई वाढतच चाललेली आहे, वर्षभरामध्ये कोणते पण चांगले दिन आलेले नाही आहे, त्याच्यानुसार भाजीपाला महाग आहे, रोगपरी वस्तू महाग आहेत, कडधान्य महाग आहे, आता तर कडधान्य आणखी धान्यावर हे GST लावलेलं आहे। अशा पद्धतीने करत असताना गोरगरिबांनी आणि मध्यमवर्गीयांनी जगाचं कशी अशा अशी पद्धतीने परिस्थिती निर्माण झालेली आहे, या मोदी सरकारचा मी धिक्कार करते। लवकरात लवकर त्यांनी दरवाढ ही कमी केली पाहिजे, आणखीन या सर्वसामान्य नागरिकांना जगण्यासाठी म्हणून जरासे काय दर कमी केले पाहिजे। आज 50 रुपये जवळजवळ 1050 रुपये अशा पद्धतीने आज गॅस सिलेंडरला मोजावं लागत आहे। मोदी सरकारने सगळ्याची फसवणूक केलेली आहे। उज्ज्वल गॅस काढून उद्घाटन केलं, उज्ज्वल गॅसचं उद्घाटन केलं, आता सध्याच्या उज्ज्वल गॅस दिला गेला, मोफत दिला गेला, आणखी सगळ्यांच्याकडं बऱ्याच जणांच्याकडं पहिला उज्ज्वल ग्लास देऊन मोफत दिला आणि सगळ्यांच्याकडे सध्याच्या अशा पद्धतीने या टाक्या रिकाम्या पडलेल्या आहेत, त्यांना टाक्या घेण्याची पण परिस्थिती राहिलेली नाहीये। याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। यावेळी माजी महिला अध्यक्षा ॲडव्होकेट करीमुन्निसा बागवान, सुमन जाधव, प्रमिला तुपलवंडे, शोभा बोंबे, पूजा नल्लुलवार, अंजली मंगोडेकर, संतोषी गुंडे, संजीवनी सोनार, लता सोनकांबळे, स्नेहल शिंदे, मुमताज तांबोळी, बसंती साळुंके, अनिता भालेराव, चंदा काळे, प्राजक्ता घाटे, संतोषी गुंडे, आला कांबळे आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती।